नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आमच्या युट्यूब चॅनल महाजॉब मध्ये. मित्रांनो, महाजॉबच्या आजच्या एपिसोडमध्ये आपण एका नवीन भरतीबाबतचा अपडेट आपण या ठिकाणी घेत आहोत, ज्यामध्ये कनिष्ठ लिपिक अर्थात ज्युनियर क्लर्क पदासाठी या ठिकाणी भरती जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या ठिकाणी अर्ज करण्यासाठी मित्रांनो कोणतीही पदवी असेल तर तुम्ही इलिजिबल होता, प्लस या ठिकाणी टायपिंग गरजेचं नाही आहे. विदाउट टायपिंग तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकाल. आज आपण डिटेलमध्ये या भरतीबाबतचाच अपडेट या ठिकाणी घेणार आहोत. त्या अगोदर मित्रांनो, मेक शुअर महाजॉब चॅनल नवीन असाल, चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. जॉब रिलेटेड डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. बघा मित्रांनो, जाहिरात जी आहे ती या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड यांच्या मार्फत ही रिक्रुटमेंट या ठिकाणी होत आहे. पुढे बघा त्यांनी काय म्हटलं आहे. तर बघा, महाराष्ट्र राज्यातील 8 जिल्ह्यात एकूण 21 शाखांद्वारे कार्यरत असलेल्या व सुमारे 1100 कोटी रुपयांचा व्यवसाय असणाऱ्या नांदेड स्थित मुख्यालय असलेल्या एक अग्रगण्य नागरी सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक ग्रेड 2 या पदाकरिता दि महाराष्ट्र अर्बन कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या माध्यमातून ऑनलाइन अर्ज मागवण्यात येत आहेत. ऑनलाइन अर्ज 10 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. 22/1/2024 पर्यंत रात्री 12 पर्यंत किंवा 11:59 पर्यंत तुम्ही हा अर्ज या ठिकाणी करू शकता. बघूया पुढे डिटेलमध्ये माहिती घेऊया पदाची. तर बघा, पदाचे नाव कनिष्ठ लिपिक ग्रेड 2 हे पद या ठिकाणी भरलं जाईल. एकूण जागा 15 या ठिकाणी भरल्या जाणार आहेत. नोकरीचे ठिकाण तुम्हाला ऑलरेडी त्यांनी सांगितलं आहे, ज्यामध्ये नांदेड, यवतमाळ, वाशिम, हिंगोली, परभणी, लातूर, पुणे व औरंगाबाद या जिल्ह्यांमध्ये तुमचं नोकरी ठिकाण राहील. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे शैक्षणिक अर्हता काय राहणार आहे. बघा तर मानव विद्यापीठाची पदवी कोणतीही असेल तरी चालेल. MSCIT किंवा समतुल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र आवश्यक आहे. इक्विवेलंट कोणता कोर्स असेल तरी चालेल. दिनांक 31/12/2023 रोजी शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेले उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहतील. प्लस परीक्षेचा निकाल जर फक्त विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर अद्ययावत केला गेला असेल किंवा वेब आधारित प्रमाणपत्र दिले असेल तर उमेदवाराचे त्यासंदर्भाचे मूळ प्रमाणपत्र बँकेला सादर करणे आवश्यक राहील. आणि त्यावर विद्यापीठाच्या अधिकृत अधिकाऱ्याने सदरून उमेदवार परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची तारीख दर्शवून स्वाक्षरी करणे आवश्यक राहील. हेही महत्वाचं आहे. त्यामुळे थोडक्यात तुमच्याकडे पदवी असेल, MSCIT असेल, तर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो इलिजिबल होता. अप्लाय करण्यासाठी टायपिंग गरजेचं नाही आहे. पुढे आपण बघूया या भरतीचा आणखीन अपडेट, ज्यामध्ये वयोमर्यादा बघा सर्वांसाठी सेमच राहणार आहे. ज्यामध्ये 31/12/2023 रोजी त्यांनी कॅल्क्युलेट करायचे आहे. जे 22 ते 35 वर्षाच्या एज दरम्यान तुमचं जर एज असेल तर तुम्ही इलिजिबल होता अप्लाय करण्यासाठी. प्राधान्य मिळेल ज्यांच्याकडे JIIB, CIIB, GDI आणि एक जे कोर्स आहे तो उत्तीर्ण आहे त्यांच्यासाठी. या व्यतिरिक्त ICM, IIBF, MNICON इथून तुम्ही जर पदवी का डिप्लोमा केलेला असेल तरी तुम्हाला या ठिकाणी प्राधान्य मिळेल. मात्र हे कंपल्शन नाही आहे. तुम्ही बेसिक जे क्वालिफिकेशन मागितलेलं आहे त्याच्यावर सुद्धा अर्ज करू शकता. भाषेचे ज्ञान, मराठी, इंग्रजी, हिंदी भाषा लिहिण्यामध्ये व बोलण्यामध्ये प्रभुत्व असावं असंही त्यांनी मेन्शन केलेलं आहे. पुढे आपण बघूया यासाठी वेतन कशा प्रकारे मिळणार आहे. तर सुरुवातीस प्रशिक्षण कालावधीमध्ये दरमहा तुम्हाला एकत्रित वेतन 15,000 रुपये मिळणार आहे. त्यानंतर प्रशिक्षण कालावनंतर बँकेच्या खालील वेतन श्रेणीनुसार, ज्यामध्ये 27/10 ते 54/35 हा पेस्केल राहील तुमचा दरम्यानच्या कालावधी पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षण, त्यामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पे स्केल राहणार आहे. त्यानुसार तुम्हाला सॅलरी मिळेल या ठिकाणी तुम्ही अर्ज केल्यानंतर. पुढे आपण बघूया या ठिकाणी मित्रांनो निवड कशा प्रकारे तुमची होणार आहे. पहिल्यांदा तुमची ऑफलाईन परीक्षा होईल, ज्यामध्ये 100 गुणांची बहुपर्याय प्रश्नांची ऑफलाईन पद्धतीने इंग्रजी माध्यमातून परीक्षा घेण्यात येईल. ज्यामध्ये इंग्रजी, गणित, इंग्रजी व्याकरण, संगणक, सहकार, बौद्धिक चाचणी, सामान्य ज्ञान आणि आर्थिक ज्ञान याबाबतचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. हे क्वेश्चन जे असणार आहेत टोटल जे असणार आहे मित्रांनो ते 100 पैकी प्राप्त गुणांचे 90 मध्ये गुणोत्तर मध्ये तुमचं रूपांतर करण्यात येईल. त्यानंतर तुमची कागदपत्र पडताळणी होईल. प्लस मुलाखत तिसऱ्या नंबरला होणार आहे 10 मार्कांसाठी, ज्यामध्ये 5 मार्क हे या ठिकाणी शैक्षणिक पात्रते करतात तर 5 मार्क हे मौखिक जे इंटरव्ह्यू असणार आहे त्याकरता राहणार आहेत. उमेदवाराची अंतिम निवड सूची ही 100 गुणांच्या बेरजेच्यानुसार असणार आहे. मित्रांनो टोटल जे असणार आहे त्यानुसार ही सिलेक्शन असणार आहे. त्यामुळे तुम्हाला इंटरव्ह्यूला कंपल्सरी हजर राहायचं आहे. त्यामुळे तुम्ही बघू शकता मुलाखतीस गैरहजर राहिल्यास संबंधित उमेदवार अंतिम निवडीस पात्र राहणार नाही. या ठिकाणी परीक्षा शुल्क बघा 1,000 रुपये अधिक 18% GST असे 1,180 रुपये फॉर्म फी तुम्हाला या ठिकाणी ऑनलाईन अप्लाय करताना त्या ठिकाणी भरायचे आहे. यासाठी महत्वाचे डेट्स बघा, 10 तारखेपासून सुरुवात झालेली आहे. 22/1/2024 पर्यंत ऑनलाईन अप्लाय करू शकता. त्यानंतर परीक्षा शुल्क ऑनलाईन भरण्याचे दिनांक सेमच आहेत मित्रांनो. परीक्षा दिनांक वगैरे या सर्व गोष्टी नंतर तुम्हाला MUCBF.in या ऑफिशियल वेबसाईटवर त्यांच्या कळवण्यात येतील. या भरतीचा अपडेट मी त्या ठिकाणी ई महाजॉब ऍपवर अपलोड करेन, तिथेही तुम्ही पाहू शकता. एक चांगली संधी आहे, तुम्ही प्रयत्न मित्रांनो करू शकता. या भरतीबाबत काय डाऊट असेल तर कमेंट करून विचारा. महाजॉब चॅनलनुसार चॅनल नक्की सबस्क्राईब कराल. अशाच प्रकारचे डेली अपडेट देण्याचा प्रयत्न मी या ठिकाणी करत असतो. धन्यवाद.